नमस्कार, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप कॉलरशिप मध्ये गणित हा घटक शिकणार आहे। त्याच्यामध्ये पाठ 11वा गुणोत्तर प्रमाण व चलन, त्याच्यामधील स्वाध्याय 11.3 पाहणार आहोत। बघा, दोन चौरसाचे गुणोत्तर 3 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? आता दोन चौरस दिले, हा एक चौरस आणि हा एक चौरस, म्हणजे ह्याचं किती दिलंय? गुणोत्तर 3 दिलंय आणि ह्याचं किती दिलेला आहे? 5 दिलेला आहे। मग हे जो काढू अगोदर, चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग। आता बाजू किती आहे? 3, 3चा वर्ग म्हणजे 9। त्याचप्रमाणे दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग, दुसरा बाजूचा वर्ग किती आहे? 5, 5चा वर्ग बरोबर 25। हे काय सेमी वगैरे काय दिले नाही, त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही। त्यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा, म्हणजे काय लिहितं? 9/25 डायरेक्ट त्यांनी दिलेलं आहे, 9 5 25। त्याच्यामुळे हाच येईल, दुसरं काय काटाकाठी होतच नाही, त्यामुळे 9 5 25 येईल। नेक्स्ट बघा, 4 लिटरच्या 20% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 6 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल? साधं सोपं आहे बघा, 4 लिटर पर्यंत काय दिलेलं आहे? लिटर मध्ये दिलेलं आहे प्रमाण, लिटर किती दिलेलं आहे? 4। नंतर काय दिलेलं आहे? अल्कोहोल किती दिलेलं आहे? 20%। परत नवीन तयार झालेलं द्रावणात बघा, म्हणजे नवीन द्रावण किती लिटर मध्ये दिलेलं आहे किंवा द्रावण लिहू शकतो, इथं लिटर किंवा द्रावण, इथं सुद्धा द्रावण, कारण हे लिटर मध्ये दिलेलं आहे, 4 लिटर लिहू शकतो। इथं परत द्रावण किती दिलेलं आहे? 6। परत अल्कोहोलचं प्रमाण दिलंय का? नाही, तर काढायचं आहे, म्हणजे अल्कोहोल बरोबर 1, जे पहिल्या ह्याचा काय होईल? गुणाकार होईल। 4 बघा, इथं काय येईल? 4 × 20 म्हणजे ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार बरोबर एकूण द्रावण किती झालं? 10 लिटरचं, 10 × 1 म्हणजे 4 × 20 गुणाकार, हे भागाकार लाईल बरोबर 1। 10 × 1 = 10, 10 × 2 = 20, 4 × 2 = 1 म्हणजे 8 = 1। 1 म्हणजे कशाला म्हणलं होतं आपण? अल्कोहोलला म्हणलं, त्या अल्कोहोलचे प्रमाण किती येईल? 8%। नंतर बघा, 2 संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे, तर मोठ्या संख्येचे लहान संख्येचे असलेले गुणोत्तर किती? बघा काय, 2 संख्यांची बेरीज म्हणजे गुणोत्तर काढायचा आहे, गुणोत्तर बरोबर बेरीज किती दिल्या? 96, म्हणजे 2 संख्या कुठल्या त्या अगोदर 96 आणि 24 मानले आपण, बरोबर आहे? मग त्यांची बेरीज करा, 96 बेरीज सांगितलं, त्या 2 संख्यांची बेरीज करा। परत काय वजाबाकी सांगितलं, म्हणजे त्या संख्येची काय करा? वजाबाकी करा, बरोबर 6 × 4 = 10, 10 × 1 = 9, 10 = 11, भागिले 6 × 2 = 4 गेले 2 आणि 72। आता इथं बघा, 12 × 72 = 12, 12 × 0 = 0, परत 10/6 राहिलं, परत भाग जातो 2 × 5 = 10 आणि 2 × 3 = 6, म्हणजे 5/3 = 5/3 येईल। 5/3 म्हणजे तिसरा ऑप्शन। दुसऱ्याही पद्धतीने सोडवू शकता तुम्ही, दुसरी पद्धत बघा, ही पहिली पद्धत झाली, दुसरी पद्धतीने काढू शकतो। बघा, 2 संख्यांची बेरीज 96 वजाबाकी 24 आहे, तर मोठ्या संख्येची लहान संख्येची गुणोत्तर, इथं आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या असं काही समजलं नव्हतं, डायरेक्ट जे आलं ते काढलं होतं वजाबाकी बेरीज करून। आता बघा काय करायचं, 96 + 24 करायचं आणि भागिले 2 संख्येत म्हणून भागिले 2 करायचं, म्हणजे किती येतं बघा? 6 × 4 = 6 × 4 गेले 2 आणि 9 = 72 आलं, बरोबर आहे का? 72 × 2 = 6 × 2 = 12, म्हणजे 36 ही काय झाली आपल्याला वजाबाकी करून लहान संख्या, ही काय झाली? 36 ही लहान संख्या झाली। आता काय करायचं, बेरीज केली, 36 + कितीचा फरक होता? 24 चा, म्हणजे वजाबाकी म्हणजे काय असतो? फरक असतो, अधिक 24 = 6 × 4 = 10, 10 × 1 = 3 × 2 = 5 × 1 = 6, बरोबर आहे? म्हणजे ही काय झाली?
36 ही लहान झाली म्हणलं, 60 ही काय झाली मोठी संख्या. आणि इथं काय सांगितलंय आपल्याला, मोठ्या संख्येची लहान संख्येशी गुणवतात. मोठी संख्या कुठली आहे, 60 आहे. म्हणजे इथं काय करायचं, 60/36. इथं काय होत आहे, 3 × 10 = 60, 6 × 6 = 36, 10/6 परत भाग जातो, 2 × 5 = 10, 2 × 3 = 6, 5 × 3 तेच उत्तर येतं. उत्तर काय चुकत नाही आपलं, तिसरं जे येतं 5 × 3. ह्या पद्धतीने सोडवा, ह्या नाही असेल तर ह्या पद्धतीने, जे दोन्ही पद्धतीने सोडवलं तर काही चुकत नाही. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.